चामराजनगर येथील इस्पितळात ऑक्सिजनच्या अभावामुळे 24 जणांना प्राण गमवावे लागल्याची घटना उघडकीस आली असतानाच बेळगावातही अशीच परिस्थिती असून सोमवारी शहरातील काही खासगी इस्पितळात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती। यामुळे इस्पितळात उपचार घेत असणाऱ्या 21 रुग्णांना तातडीने ऑक्सिजन मिळविणे गरजेचे बनले होते। अशा वेळी बेळगावच्या बीम्स इस्पितळाने मदत करून या रुग्णांचे प्राण वाचविले। सोमवारी मध्यरात्री या 21 रुग्णांना बीम्समध्ये दाखल करून घेऊन त्यांना तातडीने ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली। शहरातील विविध खासगी इस्पितळातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ऑक्सिजनची गरज भासली, मात्र या इस्पितळात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती। शेवटी इस्पितळाच्या प्रशासनाने बीम्सच्या डॉक्टरांजवळ मदत मागितली। यावेळी बीम्स प्रशासनाने तात्काळ 21 रुग्णांना आपल्या इस्पितळात दाखल करण्याची सूचना केली। इस्पितळात रुग्णांना आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा करून त्या रुग्णांचे प्राण वाचविले। कोरोना संसर्गाची बाधा झालेल्या आणि इस्पितळात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांवर सरकारी तसेच खासगी इस्पितळाच्या वतीने उपचार सुरू आहेत, मात्र असे गंभीर प्रसंग निर्माण होत असल्याने रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी परस्परांचे सहकार्य आवश्यक असल्याचे बीम्स संचालक डॉक्टर विनय दास्तिकोप यांनी सांगितले आहे।